आज आपण या व्हिडिओमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींबाबत आताची सर्वात मोठी बातमी देणार आहोत घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी लाकडाच्या चुलींची जागा गॅस सिलेंडरच्या चुलींनी घेतली आहे मात्र त्यातही महत्वाचे म्हणजे म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेला गॅस सिलेंडर घेणे देखील परवडत नाही सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसत आहे खाद्य पदार्थासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट पूर्णतः कोलमडले आहे मात्र आता अशातच काहीसा दिलासा देणारी बात समोर आली आहे महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती जवळपास दुप्पट वाढलेल्या असताना ग्राहकांची सबसिडी मात्र दोन हजार एकवीस बावीस मध्ये एक हजार आठशे अकरा कोटी रुपयांपर्यंत कमी झाली आहे सध्या घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत जवळपास अकराशे पंचवीस ते अकराशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचली आहे मात्र अशातच आज मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयांपर्यंतची कपात केली आहे त्यामुळे आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर दोनशे रुपयांनी स्वस्त होणार आहे तर पी एम म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत अतिरिक्त अनुदानास म्हणजे अतिरिक्त सबसिडीज देखील केंद्रीय मंत्री मंडळाने आज मंजुरी दिली आहे केंद्र सरकारची दोनशे रुपयांची सबसिडी पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यासोबतच महत्वाचे म्हणजे देशभरातील सर्वच घरगुती एल गॅस ग्राहकांसाठी दोनशे रुपयांची कपात करण्यात आली आहे म्हणजेच आता घरगुती गॅस सिलेंडर हा दोनशे रुपयांनी सर्वांसाठी स्वस्त मिळणार आहे प्रधानमंत्री मोदीजीने निर्णय लिहा आहे कि दो सो रुपया गैस सिलेंडर के दाम कम किए जाएंगे सभी के उपभोक्ताओं लिए दो सो रुपये दाम कम होंगे मोदी सरकारने देशभरातील भगिनींना रक्षा बंधनाचे गिफ्ट दिलेले असून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर वर दोनशे रुपयाची आहे तर पी एम युवाय म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सिलेंडर वर अगोदर दोनशे रुपये आणि आताचे दोनशे रुपये अशी एकूण चारशे रुपयाची चार सूट देण्यात आली आहे यासोबतच केंद्र सरकारने देशातील पंच्याहत्तर लाख महिलांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये एल पी जी गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे देखील जाहीर केले आहे या महिन्याच्या एक तारखेला म्हणजे एक ऑगस्ट रोजी सरकारी तेल कंपन्यांनी एकोणीस किलोच्या कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांची कपात केली होती म्हणजे शंभर रुपयांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त केला होता मात्र चौदा दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नव्हता केंद्रीय मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की देश देशातील जवळपास तेहतीस कोटी गॅस ग्राहकांसाठी दोनशे रुपयांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र